सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी एक मुद्दा विधिमंडळाच्या सदस्याच्या बाबतीतला उपस्थित केलेला होता, त्याचे पत्राची कॉपी माझ्याकडे पण आहे आणि त्यांनी रवी आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती. उदय सामंत साहेबांनी अनिल राव 1/7/2023 ला आपले 22 जूनचे पत्र मिळाले. पाटेगाव खंडाळा कर्जत अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले. तरी उपरोक्त नमूद विषय संदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा. स्वतः मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये, एकच आठवडा झालेला आहे, आता दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे तो पुरावे पण माझ्याकडे तो वाईट झाला. पहिला विषय अध्यक्ष नाही मला पत्र जे 1/7/2023 आता सुनील जी आपण पण मंत्री होता ठीक आहे अध्यक्ष महोदय. दुसरा डॉक्टर संजय कुटे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय काही राज्य काही जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 जिल्हे असे आहेत की जिथं पाऊस नाही. आजही धरण उजनी धरण मायनस आहे, आजही काही धरणं 0% इतका विरोधाभास आहे. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, परंतु जे काही एनडीआरएफचा बेस कॅम्पच्या संदर्भात भास्करराव जाधवांनी मुद्दा उपस्थित केला तो आता त्यांनी लक्षात आणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये जरूर राज्य सरकार लक्ष घालून तो बेस कॅम्प हा आपल्या रायगडमध्येच कसा होईल, कारण नेहमी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडचा आपला बाकीचा भाग असा तो सगळ्या किंवा शेजारी पुणेचा भाग किंवा पलीकडे सातारा किंवा कोल्हापूर अशा त्या सह्याद्रीच्या दाऱ्याखोऱ्यामध्येच हा फटका बसतो, विशेषतः दरड प्रवण एरिया आहे त्या बाबतीमध्ये. आणि बाकीच्या सन्मानित सदस्यांनी बाळासाहेब थोरात यांनी 2005 एक उल्लेख केला किंवा गिरीश महाजन साहेबांनी अध्यक्ष महोदय मी सभागृहाला सांगू इच्छितो गिरीश महाजन जे असतील संजय राठोड अनिल भाईदास पाटील आता मला विचारून दीपक केसरकर कोल्हापूरला गेलेत, कारण कोल्हापूरची पुराची पातळी पूर जी हे आहे लेवल आहे ती धोक्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर पाणी चाललेलं आहे. तरी ताबडतोब पालकमंत्री गेले. राज्य सरकार ह्या सगळ्या कामामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, ज्याचा उल्लेख मग अशी इशाळवाडीच्या बाबतीमध्ये देखील गिरीश महाजन साहेब किंवा मुख्यमंत्री तिथं वरपर्यंत त्या स्पॉटवर पोहोचलेले आपण सगळ्यांनी बघितलं. गांभीर्य सरकारला 100% आहे. यामध्ये आज जे जे काही मुद्दे काढलेले आहेत मदत दिली पाहिजे. इथं स्वतः अन्नधान्य नागरी पुरवठा मंत्री बसलेले आहेत, त्यांनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना की कुठेही असा प्रसंग झाला तर ताबडतोब तिथं धान्य द्या, ते मोफत धान्य द्या. त्यांना ज्यांना धान्य शिजवता येणार नाही त्यांना आपण म्हणजे जे काही शिजून पॅकेज वगैरे त्या गोष्टी देतोय. आणि तातडीची मदत पण आपण अध्यक्ष महोदय देतोय. काल 5,000 रुपयाची मदत पण सुरू झाली. तरी आता ज्या ज्या काही यांनी तातडीची मदत प्राथमिक मदत शासनाने दखल घ्यावी वगैरे जे काही मुद्दे मांडलेले आहेत मी आपल्याला पुन्हा आपल्या मार्फत सांगू इच्छितो की आजचं कामकाज संपायच्या आत अतिशय विस्तृतपणे निवेदन हे राज्याकडनं सरकारकडनं त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे लोकांचं समाधान होईल. किंवा इतर मुद्दे सुनील केदार साहेबांनी किंवा आमच्या विजय वडेट्टीवार साहेबांनी नाना पटोले साहेबांनी असे अनिल देशमुख साहेबांनी सगळ्यांनी जे उपस्थित केले भास्करांच्या सहित सगळ्यांनी त्या सर्वांची नोंद सरकारने घेतलेली आहे. आणि सरकार काय करतंय आणि काय करू पाहतंय, मागचे जे जे काही अतिवृष्टी झाली त्याला कुठली मदत मिळाली, किती मदत मिळालेली आहे, भेदभाव न करता ती मदत कशा पद्धतीनं दिलेली आहे. आणि जो काही पाऊस अतिवृष्टीच्या बरोबरच सतत पावसाच्या बद्दल पण काही मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष महोदय, या सगळ्याच्या बद्दल फार व्यवस्थितपणे निवेदन देऊन या सगळ्यांचं समाधान होईल आणि त्याच्या उपर काही पुन्हा असलं तर चर्चा करायची शासनाची तयारी आहे. पण शासन ह्या सगळ्यांच्या पाठीशी उभं आहे हा शब्द मी देतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया प्रश्न.